सिंचाई सड़कों की मरम्मत किसानों की सबसे बड़ी मांग है। इस वर्ष इसके लिए 70 करोड़ रुपए का फंड उपलब्ध कराया जाएगा। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जिले की सभी परन सड़कों का काम अगले 3 साल में पूरा हो जाएगा। काटोल तालुका में भूमि आवंटन और विभिन्न विकास कार्यों का कार्य उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया गया। वह इस मौके पर बोल रहे थे। चंद्रशेखर बावन कोरे, अनिल देशमुख, सुधाकर कोरे, आशीष देशमुख, कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर इस अवसर पर स्थानीय जनप्रतिनिधि के साथ उपस्थित थे। उप मुख्यमंत्री ने आगे कहा कि पानन रोड किसानों के लिए सुविधाजनक है। इस सड़क से मैदान में आवागमन होता है, इसलिए इन सड़कों की मरम्मत को प्राथमिकता दी जाएगी। इसके साथ ही मोदी आवास घरकुल योजना के तहत जिले के लिए 30,000 आवास का लक्ष्य निर्धारित किया गया है। सभी पात्र लाभार्थियों को घरकुल प्रदान किया जाएगा। इस मौके पर उप मुख्यमंत्री ने कहा कि जिले के विकास के लिए राशि की कमी नहीं होने दी जाएगी। काटोल नगर पालिका जिले की प्रमुख नगर पालिकाओं में से एक है। उप मुख्यमंत्री ने कहा कि काटोल शहर और तालुका के लिए आवश्यक के धन उपलब्ध कराया जाएगा। जिला योजना समिति के माध्यम से नागपुर जिले के लिए 1200 करोड़ रुपए तक की निधि उपलब्ध कराई जा रही है। जिले के लिए अधिक धन उपलब्ध कराने के प्रयास किए जा रहे हैं। काटोल तालुका में सभी महत्वपूर्ण सड़कों के लिए भी आवश्यक धन उपलब्ध कराया जाएगा। स्थानीय MIDC में ढांचागत विकास कार्य शुरू किए जाएंगे। घर पर ही क्लिनिक बनाकर जिले में यह अभिनव पहल शुरू की गई है। उप मुख्यमंत्री ने कहा कि इस गतिविधि को गांव-गांव तक पहुंचाने का प्रयास है। संतोष है कि गरीबों और आम नागरिकों को पट्टे वितरित किए जा रहे हैं। समय समय पर पट्टा वितरण की समीक्षा कर शासन स्तर पर त्रुटियों को सुधारा गया। इस समय उन्होंने प्रशासन को ये भी निर्देश दिए कि पट्टा आवंटन करते समय चाहे पक्का मकान हो या कच्चा मकान, इसका भेद किए बिना पट्टे वितरित किए जाए। इस दौरान उप मुख्यमंत्री के हाथों काटोल तालुका में प्रतिनिधि तरीके से 5 लाभार्थियों को भूखंड वितरित किए गए। कार्यक्रम का उद्घाटन प्राचार्य धनंजय पोरिका ने किया। आभार प्रदर्शन कैलाश खंती ने किया। काटोल में अरविंद सहकारी बैंक लिमिटेड की विशेष ग्राहक सेवाओं का उद्घाटन उप मुख्यमंत्री द्वारा किया गया। इस अवसर पर बैंक के अध्यक्ष पूर्व विधायक आशीष देशमुख सहित बैंक के अधिकारी कर्मचारी उपस्थित थे। काटोल तालुका के डोंगर गांव में जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक हॉल और कौशल विकास केंद्र का भूमि पूजन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया गया। इस अवसर पर सांसद कृपाल तुमा ने चंद्रशेखर बावनकुड़े, अनिल देशमुख, सुनील केदार, पूर्व मंत्री परिणय फूके, आशीष देशमुख, केशव राव देहनकर, बबन राव तायवाड़े एवं अन्य गणमान्य उपस्थित थे। देवेंद्र यांचं स्वागत केलं पाहिजे। खर तर आपल्याला 1000 गोष्टी बोलता येईल तो वेळ नाही आहे। व्यासपीठाकडनं ज्या पद्धतीनं राजकीय भाषण झालं हे संस्कारही काटोलचे नाही आहेत। यापूर्वी 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं, या पद्धतीचा कार्यक्रम अपेक्षित नाहीये। जेव्हा देवेंद्रजी आले आहेत तर काय मागितलं पाहिजे? तर काटोल नगरीचा मागच्या 40 वर्षात काही शिल्लक राहिलेले काम आहेत ते मागितले गेले पाहिजे। ही अपेक्षा कार्यक्रमात नाही, या कार्यक्रमात ही अपेक्षा आहे। हे खरं आहे की मला अभिमान आहे, चरण सिंग ठाकूर सारखा एक कार्यकर्ता मला कुणाचा या ठिकाणी मी जाणीवपूर्वक देवेंद्रजी आणि मी कुणाची तारीफ करत नाही। सर्वांनीच आपापल्या पद्धतीने विकास केलाय, कोणी कमी जास्त केला असेल, कोणी कमी केला जास्त केला असेल, पण मी जेव्हापासून 2004 पासून आमदार आहे, देवेंद्रजी अनेक वेळा चरण ठाकूर वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलं असेल, पण दिल्ली दरबारी आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये 7 मजल्याच्या पायऱ्या चढून टेबल टू टेबल जाऊन या काटोल शहराच्या विकासामध्ये अत्यंत मोठं योगदान जर कुणाचं असेल तर चरण सिंग ठाकूरांचं आहे। याबद्दल काटोलच्या जनता कधी विसरू शकत नाही। आपल्याकडे पात्र अर्ज येतील त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ देऊ शकू, त्यामुळे गरीब माणसाचं जे घरकुलाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। बावनकुळे साहेबांनी काही रस्त्यांच्या संदर्भात उहापोह केलेला आहे। निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे जे काही रस्ते आपण सांगितलेले आहेत बावनकुळे साहेब, जे महत्वाचे रस्ते आहेत, मग तो रिंग रोड असेल किंवा इतर जे रस्ते असतील, याकरता जो काही निधी आवश्यक असेल, शेवटी आपला जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आशीर्वादामुळे मला पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी मिळाली। बघा, माझं असं झालं की मी डायरेक्ट मुख्यमंत्री झालो त्यामुळे पालकमंत्र्याचं काम मला माहिती नव्हतं। मी मुख्यमंत्र्यानंतर पालकमंत्री झालो त्यामुळे मग बावनकुळे साहेबांकडनं थोडी शिकवण लावली आणि म्हटलं सांगा जरा पालकमंत्र्याचं काम कसं असते, कारण ते एक उत्तम पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे। त्यांनी मला सांगितलं पालकमंत्र्यांनी काय करायचं असते, त्यामुळे आता
त्यांच्या शिकवणीखाली पालकमंत्री म्हणून देखील उत्तम काम करण्याचा प्रयत्न मी करतोय. पण मला आनंद आहे की पहिल्यांदा यावर्षी आपली डीपीडीसी हजाराच्या पलीकडे आपण 1200 कोटीपर्यंत आता नवीन नेलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना असेल की विशेषतः आपल्याकडे पांडन रस्त्याची मागणी सगळ्यात जास्त होती आणि शेतकऱ्यांना पांडन रस्ता हा फार त्याच्या एक प्रकारे सोयीचा रस्ता होतो, कारण पावसाच्या काळामध्ये बंडीची ये जा किंवा ट्रॅक्टरची ये जा ही करता येत नाही. त्याच्यामध्ये भांडणं होतात, माझ्या शेताचं नुकसान का केलं, तुझ्या शेताचं नुकसान का झालं, आणि म्हणून सातत्याने शेतकरी पांडन रस्त्याची मागणी करत होते. आणि त्याच्यातही आपण आता जवळपास यावर्षी 70 कोटी रुपये हे पांडन रस्त्यांकरता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने 3 वर्षांमध्ये आपले सगळे पांडन रस्ते हे आपले पुढच्या वर्षी 150 कोटी आपण दिलेले आहेत. 3 वर्षांमध्ये सगळे पांडन रस्ते शेतकऱ्यांचे आपल्याला कसे करता येतील या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. जनसुविधेत 45 कोटी दिले आहेत, नागरी सुविधेत 30 कोटी आपण दिले आहेत, पीएचसीमध्ये 45 कोटी दिले आहेत, दवाखाना आपल्या घरी असा एक अत्यंत चांगला कॉन्सेप्ट आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पनेतनं या ठिकाणी सुरू झाला. आणि आता आपला दवाखाना गावोगावी चालला आहे, स्वतः डॉक्टर त्याच्यामध्ये आहेत, मिनिमम औषधं त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे आपली पीएचसी वगैरे तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त छोट्यातल्या छोट्या गावामध्ये हा मोबाईल दवाखाना त्या ठिकाणी चाललेला आहे, जेणेकरून आमच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला करता येतील. कॅमेरा पर्सन राजकुमार बोहटके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.